नमस्कार मित्रांनो, आज आपण फक्त 2 मिनिटांमध्ये अतिशय चविष्ट असा नाश्ता बनवणार आहोत। पण यापूर्वी आपण 2 मिनिटांमध्ये काय बनवलं होतं? कदाचित मॅगीच बनवली असेल, पण तीच बोरिंग मॅगी खाऊन कंटाळा आला असेल। तर आज आपण तितक्याच वेळेमध्ये त्याहूनही अधिक टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत, जो तुम्हाला खरंच भरपूर आवडेल। चला तर मग अजिबात वेळ न करता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घेऊया, त्यासोबतच अर्धा चमचा मीठ घालूया व त्यानंतर यामध्ये 1 कप पाणी ओतूया व हे चमच्याने किंवा फेटणीने अशा प्रकारे मिक्स करून घेत यांचा एक स्मूथ बॅटर तयार करून घेऊ। या बॅटरमध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा प्रकारे हे मिक्स करा। जेवढं पीठ आहे त्याच्या दुप्पट पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे जर तुम्ही 1 कप कोणतंही पीठ घेतलं तर 2 कप पाणी ॲड करा। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केल्यावर असं एक गुठळ्या नसलेलं पातळ बॅटर तयार झालं आहे। आता तयार झालेले हे बॅटर काही वेळ बाजूला ठेवू व पुढील तयारीला लावू। इथे पुन्हा एकदा एक भांडं घेऊन त्यामध्ये 2 अंडी फोडून घेऊया व त्यासोबतच 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालू व थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालू, 1 चमचा रेड चिली फ्लेक्स व शेवटी चवीनुसार मीठ घालून हे फेटणीच्या साह्याने अंडे फेटून घेऊ, म्हणजे अंडी व यामध्ये घातलेले सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव होतील। मित्रांनो, मी यामध्ये हिरव्या मिरच्या व रेड चिली फ्लेक्स दोन्ही वापरले आहेत, म्हणून हे बरेच तिखट होतील। पण तुम्हाला तिखट आवडत नसल्यास या दोघांपैकी कोणताही एक पदार्थ वापरू शकता। आता अंडी ही व्यवस्थित फेटून तयार आहेत। अंड्याचं बॅटर व पिठाचं बॅटर घेऊन आपण किचनकडे वळू। इथे गॅसवर एक पॅन ठेवून या पॅनला 2 ते 3 थेंब तेलाने आतील बाजूला ग्रीस करून घेऊया व त्यानंतर यामध्ये 1 ते 2 पळी तांदळाच्या पिठाचं बॅटर सोडूया। बॅटर पॅनला अशा प्रकारे गोल फिरवत पॅनवर पसरवून घेऊया, म्हणजे बॅटर बरोबर गोल आकारात पसरले गेले पाहिजेत। आता हे 10 ते 15 सेकंद असेच ठेवल्यावर यामधील ओलावा गेल्यावरच यावर आपण अंड्याचे 1 ते 2 चमचे बॅटर सोडू व हे बॅटर ही अशा प्रकारे पॅन फिरवत या पिठाच्या बॅटरवर पसरवून घेऊ, म्हणजे अंड्याच्या ऑमलेटने पूर्ण पीठ कवर होईल। तुम्ही पाहू शकता हे पूर्ण पसरले आहेत। आता गॅस फास्ट करून हे 1 मिनिटांपर्यंत असंच ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊ। तुम्ही पाहू शकता साधारण 1 ते 1.5 मिनिटानंतर अंडी व्यवस्थित शिजली आहेत व यांची मस्तपैकी पोळी तयार झाली आहे। आता एका उलथण्याने उलथून याची दुसरी बाजूही भाजून घेऊ। तुम्ही पाहू शकता कुठेही अजिबात न चिटकता खूप सहज हे उलटता येतात। आहा हा, क्या बात है, तांदळाचं पीठ आणि अंडी ही मस्त शिजली आहेत आणि कळतच नाही की यामध्ये आपण तांदळाच्या पिठाची ही पोळी तयार केली आहे। आता असंच चमच्याने दाब देत 30 सेकंद ते 1 मिनिटांपर्यंत दुसरी बाजूही भाजून घेऊ व हे मस्त खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजले की हे तयार झाले। वाह, मस्तच पाहताय ना मित्रांनो, मस्तपैकी ही पोळी आता तयार आहे। एका प्लेटमध्ये काढून घ्या व उरलेल्या बॅटरपासूनही अशीच पोळी तयार करा। मित्रांनो, हे असेची खाऊ शकता किंवा या पोळीवर टोमॅटो सॉस, फ्रूट जॅम किंवा केचप हे पसरवून यांचा रोल बनवून मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता। सगळेच खूप आवडीने खाऊ शकतात असा हा नाश्ता आहे। काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर 2 मिनिटांमध्ये लगेच बनवू शकता। तुम्हीही बनवा व कसा वाटला हा नाश्ता कमेंटमध्ये जरूर कळवा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू आणखीन एका मजेदार रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।